आणि मला या कोविड काळामध्ये जवळजवळ माझे माझे भाई ह्यांनी जवळजवळ माझं घर आणि माझ्या घराला सगळ्यांना सांभाळून घेतलं. जी लेकरं शाळेकडे येत होती ते सुद्धा लेकरं खेळायला येत नव्हती. बाहेरून जसं तुरुंगात टाकलेल्या एखाद्या कैद्याला पाहतात तसं लोक मला पाहत होती. त्यामुळे मला वाईट वाटत होतं मी इतके झटते लोकांसाठी, पण लोक माझ्याकडे नुसते येत नाहीत किंवा विचारत नाहीत की तुला बरं आहे का म्हणून. पण लोकांची भावना कोविड झाला की त्या घराला वाईट टाकणं, वंचित टाकणं अशा प्रकारचे प्रकार होतात. पण मनात माझ्या स्वतःला झाल्यानंतर जो अनुभव आला तो मी आता शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की इतकं मला वाईट वागणूक माझी भेटली. आणि मला वाटतंय नमस्कार, मी प्रमिला सुभाष जाधव, कार्य उपकेंद्र चिकारडे पी एस सी अंतर्गत आशा स्वयंसेविका म्हणून कारेगावामध्ये कार्यरत आहे. मला माहिती कोविड 19 हा निघाल्यापासून आम्हाला शासनाने हँडग्लोव्ज नाही किंवा सॅनिटायझर नाही, मास्क नाही, तरीसुद्धा आम्ही सर्व आशा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाचं टेम्परेचर पाहणे, ऑक्सिमीटरनी ऑक्सिजन चेक करणे असे आम्ही कार्य करत होतो. पण आम्हाला लोक त्यावेळेस पहिल्या स्टार्टला कोविड ज्यावेळेस आला त्यावेळेस गावामध्ये भीतीचं वातावरण होतं. कोविड झाला की कुठं हे करतात ते करतात असे म्हणायचे. पण आम्ही प्रत्येकाला समजावून सांगत होतो की कोविड झाला तरी काय घाबरू नका, की तो बरा होतो आहे, बरा होत नाही असंच नाही आहे, पण सगळे होतं आहे. पण तरी पण लोक घाबरत होती. आम्ही घरोघरी गेलं तर कोणी आम्हाला तहान लागली तर पाणी देत नव्हते किंवा काही विचारत नव्हते. पण आम्हाला पाहताच घाबरत होते लोक की आम्हाला ताप सर्दी जरी असेल, लोकांना खोकला असेल, तरी ते म्हणत होते आम्हाला काहीच नाही आणि तुम्ही काय आमच्या घरी सारखं सारखं येऊ नका. एखादा माणूस शिव्यातसुद्धा देत होता तरीसुद्धा आम्ही ते सहन करून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र आहे त्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांचं ऑक्सिजन टेम्परेचर हे ते सगळं चेक करत होतो. बी पी शुगरवाल्यांना सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगत होतो. नंतर परत ज्यावेळेस गावामध्ये किंवा म्हणजे चिकारडे पी एस सी अंतर्गत लसीकरण आलं त्यावेळेस आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगितलं की 60 वर्षावरील माणसांना लसीकरण चालू आहे, प्रत्येकाने जावा. त्यावेळेस लोक काही गेले नाहीत, घाबरले नाहीत, पण प्रत्येक वेळेस म्हणले आम्हाला तू आमच्या घरी सारखं काही येत जाऊ नका, आम्हाला त्रास दे जाऊ नका, आम्हाला काहीही नाही. आणि ज्यावेळेस आत्ता कोरोनाने हाकार माजवला त्यावेळेस लोकांना लसीचं महत्त्व समजलं आणि लोक आत्ता प्रत्येक वेळेस आम्हाला विचारायला लागले की लस आहे का, लस आहे का. आम्हाला शासनाने किंवा कोणी मास्क दिलं नाही, सॅनिटायझर दिलं नाही किंवा काय नाही, तरीसुद्धा आम्ही बिनधास्तपणे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करत होतो. लोक आम्हाला आत्ता सहकार्याच्या भावनेने पाहायला लागले. पण त्याच काळामध्ये मलाच स्वतःला कोविड झाला आणि कोविडच्या काळामध्ये माझी काही अवस्था झाली ते मला माहीत आहे की लोकांनी काय सहकार्य केलं कोणी नाही. आणि त्यातल्या त्यात माझ्या जगात चिमुकल्या होत्या त्यांनी मला इतकं सहकार्याची भावना दिली की आजी तुला काय होत नाही आहे आणि तुला काय होणारसुद्धा नाही. आम्ही देवाला म्हणतो की आजीला आमच्या काय होऊ दे नको आणि आजी आमची लवकर बरी कर. आणि मला ह्या कोविड काळामध्ये जवळजवळ माझी भाई ह्यांनी जवळजवळ माझं घर आणि माझ्या घराला सगळ्यांना सांभाळून घेतलं. ते गोरमायचे शिंदे आहेत. त्यांनी मला एवढं सहकार्य केलं की मी त्यांचं जीवनात आहे तोपर्यंत मी त्यांचं ऋण फेडू शकणार नाही असं मला वाटतं आहे. आणि ह्या अशा काळामध्ये लोकांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे. पण लोकांची भावना कोविड झाला की त्या घराला वाईट टाकणं, वंचित टाकणं अशा प्रकारचे प्रकार होतात. पण मलाच माझ्या स्वतःला झाल्यानंतर जो अनुभव आला तो मी आता शब्दातसुद्धा सांगू शकत नाही की इतकं मला वाईट वागणूक माझी भेटली. आणि मला वाटतंय की मी हे जे काय करते ते लोकांच्या समाजहितासाठी करत होते. पण मला त्याच्यामध्ये मला अजूनही अभिमान वाटतो की मी समाजसेविका म्हणून काम करते. माझ्या त्याच्यामध्ये शासन मला जास्त मोबदलाही देत नाही. महिन्यात 3,000 म्हणजे हा मोबदला झाला का आमचा, महिन्याला 3,000च मोबदला घेतो. आणि आत्तासुद्धा आता कोविड झाल्यानंतरसुद्धा मी स्वतः आता गावामध्ये जाऊन 14 दिवसाचा कोविड काळ गेल्यानंतर आता 17व्या दिवसापासून मी आता गावामध्ये सर्वे करत आहे. त्याच्यामध्ये कुणाला ताप सर्दी खोकला LSRE, कुणी लसीकरण घेतलं आहे, कुणी काय घेतलं आहे, तरी आम्हाला शासनाकडनं शासन दरबाराकडनं आम्हाला मास्क नाही, सॅनिटायझर नाही किंवा हँडग्लोव्जसुद्धा नाही आहेत. ग्रामपंचायतच्या सहकार्याने आम्हाला फक्त 2-2 मास्क आणि 2-2 हँडग्लोव्ज फक्त भेटले तर बाकी आम्हाला सहकार्य कोणत्याच गोष्टीचं नाही. शासन दरबारे आमची खबरदारी घेतली जात नाही आणि आम्ही चेक करायला गेलो तर लोक आमचे हे करत नाही की आम्ही सांगतो की लोकांना हे करू नका ते करू नका. लोक तरी पण कोरोनाच्या काळामध्ये गर्दी करू नका, एकमेकांना हे करू नका म्हणलं तरी लोक वाढदिवस म्हणा, लग्न समारंभ म्हणा, मोठा असा सेलिब्रेशन करतात. तरी एखाद्या वेळेस आम्ही गेलो, सांगितलं त्यांना, म्हणलं असं असं आहे ह्याच्यामध्ये काय भेत नाहीत लोक. पण नंतर ज्यावेळेस ज्यांना कोरोना होतो
त्यावेळेस ते लोक म्हणतात त्या घराणं कसं म्हणजे विचित्र नजरेने ते लोक पाहतात. आणि एवढं असं आहे की आमचे जे कसं घर आहेत आमच्या ह्याच्यामध्ये आरोग्यसेविका आहेत, आरोग्यसेवक आहेत किंवा आमच्या गटप्रवर्तक आहेत, वाघमोडे मॅडम आहेत, त्या आम्हाला सहानुभूतीने विचारतात. ज्यावेळेस मला कोरोना झाला त्यावेळेस त्यांनी मला इथे न येऊन झालं तरी फोनवरून तर विचारलं की तब्येतीला सांभाळा, एकतर तब्येत सांभाळणं गरजेचं असतं आहे, पण आम्ही आमच्या जीवाची किंवा आमच्या घराचीसुद्धा पर्वा न करता दुसऱ्यांसाठी घरोघरी जाऊन दुसऱ्यांची काळजी करतो तरी लोक आम्हाला शिवीगाळ करतात, बोलतात, तपासणी करायला गेलं तर आम्हाला काहीच नाही आहे, आमची तपासणी नको, काही नको असं बोलतात. आम्ही गेल्या महिन्यामध्ये मला कोविड व्हायच्या काळाच्या अगोदर ग्रामपंचायततर्फे आल्सनिक आल्बमच्या कोरोना बटपाच्या गोळ्या केल्या, कालपासून सॅनिटायझर वाटप केलं. ग्रामपंचायतीनं आम्हाला सहकार्य करते नाही असं नाही आहे, पण ज्यावेळेस कोरोना एखाद्या घरातल्या माणसाला होतो त्यावेळेस त्या घराकडं माणसाची बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो की ह्या घराला कोरोना झाला आहे की शेजारचे 5,000 सुद्धा लोक त्यांना सहकार्य करत नाहीत किंवा दुसऱ्या गोष्टीनं बघतात. त्याच्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन बदलावा की कोविड झाला तरी पूर्ण हा बरा होतो आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीच नाही. असे आम्ही प्रत्येकांना सांगतो की कोविड झाला आहे हा बरा होणार रोग आहे की मरतच नाही आहे लोक, फक्त घाबरू नका, घाबरला तो गेला आणि जो घाबरत नाही तो मात्र राहिला. आम्ही घाबरत नाही, करोना अजून आत्ता झाला आहे, अजूनही होऊ द्या, पण मी घाबरणार नाही आणि ही मी समाजाची सेवाच करणार आणि मी आशा कार्यकर्ती म्हणून नेहमी काम करत कार्यरतच राहणार. आणि ह्याच्यामध्ये माझ्या कोविड काळामध्ये मला माझे मित्र, माझ्या मैत्रिणी आणि माझे घरचे, माझ्या मिस्टरांना आणि मुलाला आणि माझ्या चिमुकल्या नातींना जेवढा त्रास झाला तो कुणालासुद्धा होऊ नये असं मला वाटतं आहे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्या कोरोना काळामध्ये जे विलगीकरण होतं त्याच्यामध्ये आम्ही जर पेशंट असेल तर त्या विलगीकरणात आम्ही तपासतो, पण माझ्याकडे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामपंचायत सदस्य येऊन जात भेटत होते, घाबरू नका, तुम्हाला काय होत नाही आहे किंवा काय नाही आहे. मी शेतात राहण्याचा निर्णय घेतला होता विलगीकरण, माझ्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत, पण मी म्हटलं नको, घरामध्ये माणूस आहे, एकाला लागून दुसऱ्याला होतो, तर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मला मराठी शाळा विलगीकरणात दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या सुखसुविधा सुद्धा मला तिथं दिल्या त्या. पण माझ्या घरच्यांना जो त्रास झाला तो कोणत्याही घरच्यांना त्रास होऊ नये असं मला अजून एकदा पुन्हा पुन्हा तेच सांगू वाटते. मी ज्यावेळेस 14 दिवस क्वारंटाईन होते त्यामध्ये मला फक्त माझ्या घरच्यांचं आणि ग्रामपंचायतीमधून सहकार्य मला भेटलं, बाकीच्यांकडनं की मला ज्यावेळेस ह्याच्यामध्ये विलगीकरणात होते त्यावेळेस मी एकटी मराठी शाळेमध्ये होते, एकटी महिला असून सगळं गाव म्हणत होतं एकटीच महिला कशी राहते, पण काय आपलं गाव आहे, आपलं घर आहे आणि दैव ज्याच्या पाठीशी असेल त्यावेळेस कुठल्याच गोष्टी होत नाहीत हे मला माहिती आहे. पण 14 दिवस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, जी लेकरं शाळेकडे येत होती ते सुद्धा लेकरं खेळायला येत नव्हती, बाहेरून जसं तुरुंगात टाकलेल्या एखाद्या कैद्याला पाहतात तसं लोक मला पाहत होती, त्यामुळे मला वाईट वाटत होतं. मी इतके झटते लोकांसाठी पण लोक माझ्याकडे नुसते येत नाहीत किंवा विचारत नाहीत की तुला बरं आहे का, म्हणून फक्त येत होती फक्त ग्रामपंचायत आणि आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक फक्त येत होते, बाकीचं कोणीही येऊन मला विचारत नव्हते की तुला कसं आहे आणि तुझं कसं काय आहे म्हणून असं हे झालं होतं. मला विलगीकरणात मला भयंकर त्रास झाला, माझा मला वैयक्तिक त्रास झाला की मी मनाला पश्चाताप लावून घेतला की आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाची विचार चौकशी करतो, पण आपण एवढ्या गावामध्ये 5,000 लोकसंख्येमध्ये आपण एवढं काम करतो आणि आपल्याला साधं हे कोरोना झाल्यानंतर लोक आपल्यापासून 5 फूटच काय 100 फूट मैल दूर राहायला लागले होते, कारण कोरोना होतो की काय पण दैव ज्याचं बलवत्तर असेल त्याला काही होणार नाही. समाजाला माझा एकच संदेश आहे, खबरदारी तर बाळगा, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझर वापरा किंवा एकमेकांना हे करा, पण खबरदारी घ्या असं आहे की ज्या घराला कोविड होतं आहे ज्या घरातल्या एका पेशंटला तर त्याला सहकार्याच्या भावनेनं बघा, त्याच्याकडे वाईट नजरेने बघू नका, हा कोविड झाला आहे तर हे बरा होतं की नाही, पण त्याच्याकडे आदराने अनाथबुने त्याच्या कोविड झालेल्या पेशंटला तर तुम्ही आधार द्याच लांबून, पण त्याच्या घरच्यांनासुद्धा सहकार्याची भावना ठेवून तुम्ही जेवण केलं का, खाल्लत का, तुमची बरं होतं आहे, तुमचा भाऊ बरा होईल, तुमची बहीण बरी होईल, तुमची आई बरी होईल, तुमचे वडील बरे होईल असं. कोरोना हा कोणाला सांगून येत नाही की कोणाला सांगून होणार नाही की मी तुला होणारच आहे म्हणून, त्याच्यामुळं समाजाने एवढं लक्षात ठेवा की कोविड झाला तरी त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच ठेवा की वेगळा ठेवू नका की असा कोविड झाला आहे आणि आपल्याला तो कोविड पॉझिटिव्ह आहे आणि त्याला वेगळंच राहिलं पाहिजे असं नाही. एवढं मी
बोलते जय हिंद जय महाराष्ट्र। माणसं तपासायला गेल्यावर कोणी पाणी विचारेना, कोणी सहकार्य करेना, तुझ्या पदरी पडतात उपेक्षाच। तू कुठून आणतेस एवढं बळ? सुरुवातीला तर धड मास्कही नसायचे तुला, बेधडक घरोघरी जायचीस, सर्वांचं बेताल वागणं झेलूनही तपासणी करायचीस। थर्मामीटर, ऑक्सिमीटर दोनच शस्त्र लहान, पण चिकाटीनं वाचवलंस तू अनेक प्राण। माणसं मात्र स्वतःच्याच जीवावर उठलेली, इथं जगण्याची भ्रांत, पण माणसं काहीही सेलिब्रेट करत सुटलेली। कुटुंबाचीच काय, स्वतःची सुद्धा जबाबदारी नकोय कित्येकांना। तुझ्या प्रयत्नांचं, तुझ्या कष्टाचं नाही कुणी ठेवलं मोल, तरीही कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठा वाटा उचललास तू। बलिदानाचाही पहिला तुझाच मान। तू सामान्यातली सामान्य तरी अशक्य वाटणारी कामं करतेस। ASHA आशा नाहीस, तू तर पॅन्डेमिक मधली सर्वात मोठी आशा वाटतेस। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका।